बातमी आहे इर्शाळवाडी संदर्भात। इर्शाळवाडी मध्ये मोठा दरड कोसळली आणि ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या मृतदेहांमुळे परिसरात आता दुर्गंधी पसरलेली आहे। इर्शाळवाडीत अद्यापही अनेक मृतदेह ढिगाऱ्याखालीच आहेत। बचाव कार्याचा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून अजूनही अनेक जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येते। बघा आम्ही तुम्हाला तेच सांगतोय की एवढं मोठं बजेट असून सुद्धा एक साधा रस्ता होऊ शकत नाही। आज जर रस्ता झाला असता तर वेगवेगळी मशिनरी त्या ठिकाणी पोहोचली असती, तिथं अनेक प्रकारचं आपल्याला लोकांना मदत करता आली असती। आणि म्हणून फेल्युअर कोणाचं आहे हे म्हणण्यापेक्षा शासकीय यंत्रणेचं हे पूर्णपणे फेल्युअर आहे, किंवा त्या त्या काळामध्ये जे कोणी सत्तेवर असतील त्या सर्वांनाही जबाबदारी घ्यावी लागते। तर याच संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे, पाहूया। सभा नियम 47 अन्वये मी कालच्या दुर्घटनेबद्दल निवेदन करू इच्छितो। अध्यक्ष महोदय, काल 19 जुलै रोजी चौक येथे मानिवली खालापूर या मसुली गावाच्या हद्दीमध्ये इर्शाळवाडीमध्ये दरड कोसळल्याने एक मोठी दुर्घटना त्या ठिकाणी घडलेली आणि खरं म्हणजे त्याच्यामध्ये रात्री 11:35 याची माहिती मिळाली आणि त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेमार्फत बचाव कार्यासाठी त्या ठिकाणी तात्काळ अतिशय दुर्गम भाग होता, पाऊस होता, वादळ वारा होता, सगळे होतं, परंतु अशा परिस्थितीमध्ये हात नाही ते पण होते काल तिकडे, अशा परिस्थितीमध्ये रात्री 12:40 सुमारास प्रत्यक्ष घटनास्थळ या जागेवर आपली यंत्रणा पोहोचली। मी सातत्याने त्यांच्या संपर्कात होतो, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी होते, नंतर उपमुख्यमंत्री अजितदादा देखील सकाळी आपल्या वॉर रूममध्ये कंट्रोल रूममध्ये होते आणि त्यावेळेस तिकडे एक तात्काळ तिथलं स्थानिक बचाव कार्य करण्यासाठी यशवंती हायकर्स त्या सामाजिक संस्थेचे 25 स्वयंसेवक आणि चौकातले या ठिकाणचे 34 ग्रामस्थ, तिथले दुसरे वरोसेचे 20 ग्रामस्थ, नगरपालिका खोपोली या तिथले कर्मचारी, कोलाडचे रिव्हर फायटर असे सगळे लोक तातडीने त्या ठिकाणी पोहोचले। एनडीआरएफच्या 4 टीम त्या ठिकाणी पोहोचल्या, 100 जवानांच्या टीडीआरएफचे 80 जवान, त्याचबरोबर स्थानिक बचाव पथकाच्या 5 टीम यांनी बचाव कार्याच्या कामामध्ये खरं म्हणजे एक मोलाची कामगिरी त्या ठिकाणी बजावली। आणि या घटनेची माहिती मिळताच मी सातत्याने आपले जिल्हाधिकारी असतील, SP असतील, IG असतील, तिथले प्रांत पण ताबडतोब पोहोचले, तहसीलदार ताबडतोब पोहोचले, हां 2 तासात तिथे घटनास्थळी पोहोचले आणि तिथून ते थेट त्या घटनास्थळाहून संपर्कामध्ये होते। नंतर मी आमचे मंत्री गिरीश भाऊ महाजन यांना फोन केला, मला महेश बालदी यांनी देखील फोन केला होता आणि गिरीश भाऊंना फोन केला, उदय सामंत आपले पालकमंत्री आणि दादा भुसे हे तात्काळ रात्रीच निघाले आणि जवळपास 3 वाजता ते त्या स्पॉटला, 3 तर गिरीश भाऊ वरती म्हणजे वरच्या जिथं घटना झाली तिकडे होते आणि महेश बालदी आणि गिरीश भाऊ, म्हणजे आपण विचार करू शकतो मी पहाटे गेलो परंतु रात्रीच्या परिस्थितीमध्ये तिकडे रस्ता नाही, गाडी नाही जात, वाहन व्यवस्था काही, सायकल पण नाही जाऊ शकत अशी परिस्थिती होती आणि उंच डोंगर आणि त्या डोंगरामध्येच्या अगदी कपारीमध्ये हे गाव बसलेलं आणि बाकी सगळे लोक आपले खाली होते ते